तर एसटी कर्मचाऱ्यांचा संप म्हणजे भिंतीवर डोकं आपटून घेण्यासारखं आहे असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. पगार मिळतोय त्यावर समाधानी राहायला हवं असाही त्यांचा सल्ला आहे. औरंगाबादमध्ये त्यांची प्रकट मुलाखत झाली त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मतं मांडली. आर्यन रेव पार्टीच्या ठिकाणी गेलाच नव्हता, खंडणीसाठी त्याचं अपहरण केलं गेलं असा दावा राऊतांनी केलाय. पगार मिळतायत, चुली भेटतायत, घरं राहिले ह्याच्यावरती आपण काही काळ समाधानी असायला पाहिजे. आणि हळूहळू मार्ग निघतील ही आमची भूमिका आहे. बाळासाहेबांनी पण नेमकं हेच सांगितलं असत. एसटी कामगारांना पगार देण्यासाठी राज्य सरकार एसटी महामंडळाला आतापर्यंत 2000 कोटी रुपये दिले. ही लहान गोष्ट नाहीये आणि यापुढे सुद्धा दिले. पण काही मागण्या या कायद्याच्या चौकटीत बसत नाही आणि त्याच्यासाठी तुम्ही रक्त आठव हे भिंतीवर डोकं आपण घेण्यासारखं असत. शिवसेनेची सतत कामगारांना सहानुभूती राहील आणि यापुढे राहील. गलत इल्जाम में ड्रग जैसे किसी को फंसाना पैसे के लिए एक्सट्रॉशन के लिए और जेल में डालना, अगर ये देश में इस प्रकार की घटनाएं बढ़ती रहे तो मुझे लगता है एक भय का माहौल पैदा होगा. ये संकट आपके ऊपर भी आ सकते हैं. आप जा रहे हो, आप ट्रेन में जा रहे हैं, फ्लाइट में जा रहे हैं, आपके पर्स में किसी ने कुछ डाल दिया, आपको पता नहीं, आपको पुलिस लेके जाएगी, आपको जेल में जाएगी, तो आप क्या कहेंगे. छत्रपतींचा विचार म्हणजे बँकेच्या कर्ज वसुलीच्या नोटीसीमुळे तणावात असलेल्या एका शेतकऱ्यानं बँकेसमोरच विष पिऊन आत्महत्या केली आहे. नांदेड जिल्ह्यातील माहूरमध्ये ही घटना घडली. नखेगाव येथील 55 वर्षांचे केशव पवार या शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे. पवार यांच्यावर बुलडाणा अर्बन बँकेचं 2 लाखांचं कर्ज होतं. एसटीच्या संपामुळे कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची मोठी गैरसोय झाली आहे. अगोदर कोरोनानं तर आता एसटी संपामुळे वारी होत नसल्यानं वारकरी नाराज आहेत. त्यात एसटी संपाचा फटका हा बसस्थानकातील छोट्या व्यापाऱ्यांना देखील बसतोय. त्यामुळे बसस्थानकातील भाडं महामंडळानं माफ करण्याची मागणी लातूर बसस्थानकातील छोटे दुकानदार करत आहेत. ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवतींसाठी शिर्डी साई मंदिराची दरवाजे आजपासून खुले झालेत. मात्र 10 वर्षांखालील मुलांना मंदिरात प्रवेश नाही. त्यामुळे साई भक्त काही प्रमाणात नाराज आहेत. तर साई मंदिरात फक्त ऑनलाईन दर्शन पासची सक्ती कायम आहे, त्यामुळे ऑफलाईन पास सुरू करावेत अशी मागणी साई भक्त आणि ग्रामस्थांनी केली आहे. बारामतीच्या ग्रामीण भागात लाल मातीतील कबड्डी स्पर्धा पुन्हा सुरू झाली आहे. कोरोनामुळे 2 वर्षापासून अशा स्पर्धा बंद होत्या, पण आता बारामती तालुक्यातील डोरलेवाडीत राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचा शुभारंभ झालाय. इथं विजेत्या संघाला 7 फुटांचा चषक दिला जाणार आहे. या राज्यस्तरीय कबड्डीच्या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळतोय. छत्रपतींचा विचार म्हणजे